आता बघूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी गट पुन्हा शरद पवार गटाच्या वाटेवर. आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्याचे संकेत. गोव्यातील कलानी गटाच्या अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती. लाडकी बहिणीसह मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी सासूसुनांनी कागदोपत्री बेगरा. शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांचा महिलांना अजब सल्ला. 3 सिलेंडर मोफत मिळणार पण तुम्ही थोडी चलाखी करा, खोतकरांचं वक्तव्य व्हायरल. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता 7 ऑगस्टलाच होणार. दोन्ही मॅटर एकाच दिवशी ऐकले जाणार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट. भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची लातूरमध्ये भेट. एकमेकांना हार आणि शॉल घालत सत्कार. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी दाऊद शेखला अटक. कर्नाटकच्या गुलबर्गामधून केली अटक. शर्मिला ठाकरेंनी यशश्री शिंदेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. उरण हत्या प्रकरणातील आरोपींवर ठोस कारवाई करण्याची शासनाकडे मागणी. विकृती वाढत्या, आता कायदे बदलण्याची गरज. महिलांसाठी शक्ती कायद्याची तातडीनं अंमलबजावणी व्हावी, आम्ही पाठपुरावा करू. उरण हत्या प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवू शकता, दहशत दाखवू शकता. आणि आम्ही मी आता शालू यांनी पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा 10 वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही, तो अजून तिथे बासनात गुंडाळून पडलेला आहे. तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या 5 वर्षात ह्या एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा. आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे की नाही ते बघा. अशा असे गुन्हे झाले की 2 महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा केळकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल. तिचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल. केळकर कुटुंबाचा आणखी एक प्रताप उघड. दिलीप केळकरांनी बारामतीमधील जमीन घेताना वडिलांचं नाव बदललं.